चला मुलांनो, आपण सध्या शिकतो आहोत मॅथ्स. आज आपण मॅथ्स शिकणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपण सध्या शिकतो आहोत सबट्रॅक्शन बाय अनटाईंग ऑर बोरोईंग ऑर ओपनिंग अ टेन. बघा, याच्या आधी तुम्हाला त्याची मेथड मी तुम्हाला करायला शिकवलेली आहे आणि काही गणितं सुद्धा करायला शिकवली आहेत. तर बघा हां, सिम्पल आता मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ही गणितं करायला शिकवणार आहे. चला तर मग बघूया. चला, इकडे आहे सबट्रॅक्ट बाय अनटाइंग ऑर बोरोईंग ऑर ओपनिंग आउट अ टेन. बघा, पहिलं गणित आहे 4 0 4 10 0 युनिट्स मायनस 1 10 1 युनिट्स. आता काय आहे हे तर बघा हा. आता पहिल्यांदा आपण कोणाकडे जायचं असं मी तुम्हाला सांगितलंय, नेहमी कोणाकडे जायचं पहिल्यांदा? युनिट्स कडे जायचं. मग इकडे युनिट्स मध्ये 0 आहेत आणि इकडे 1 आहेत. मग 0 मधून 1 जातात का? नाही जात. मग काय करायचं? आधी दोघांना क्रॉस करायचं. बघा, इकडे 4 10s आहेत. मग 4 10s मधली आपण एक माळ सोडून टाकायची. मग 1 इकडे घेतला, 4 मधला 1 इकडे आला आणि हे 0 जसेच्या तसे आपण वर लिहिणार आहोत. आणि 4 मधून 1 इकडे गेल्यावर इथे किती राहतील? 3 राहतील. ठीक आहे. आता बघा काय झालं, 4 10s 0 युनिट्स इज इक्वल टू 3 10s 10 युनिट्स. आपण फक्त एक माळ सोडून टाकली. मग आता कोण कोण आलं युनिट्स मध्ये? 10 - 1. मग 10 मधून 1 गेल्यानंतर किती उरतात? 9. आणि 3 मधून 1 गेला की किती उरतात? 2. आपलं उत्तर आलं 29. समजलं का? बघा दुसरं दाखवते मी. 67 - 29. सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणाच्या घरी जाणार आहोत? युनिट्सच्या. मग युनिट्स मध्ये कोण कोण आहे? 7 - 9. मग 7 मधून 9 जातील का? 7 इज द स्मॉलर नंबर अँड 9 इज अ बिगर नंबर. मग स्मॉलर नंबर मधून बिगर नंबर जातो का? नाही जात. मग काय करायचं? तर आधी दोघांना क्रॉस करायचं. केलं? आता इकडे 6 10s आहेत. मग 6 10s मधून आपण 1 10 इकडं घेऊया. मी तुम्हाला शिकवलं की नाही की एक माळ सोडून टाकायची, पण एकच माळ सोडायची बरं का. मग 6 मधून 1 इकडे आल्यावर इथे किती उरतील? 5. ठीक आहे. आणि हे 7 जसेच्या तसे वर लिहायचे. बघा, 6 10s 7 युनिट्स इज इक्वल टू 5 10s 17 युनिट्स. एक माळ आपण सोडून टाकली त्यामुळे 10s कमी झाले आणि युनिट्स वाढले. मग 17 - 9. 17 मधून आपल्याला 9 घालवायचे आहेत. मग सबट्रॅक्ट बाय काउंटिंग फॉरवर्ड. मग 9 पुढे 17 पर्यंत काउंट करायचं. 10 11 12 13 14 15 16 17 8 आले. मग इथे 8 लिहून टाकायचे. 17 - 9 आपलं उत्तर आलं 8. आणि 5 - 2 किती आले? 3. आपलं उत्तर आलं 38. 3 10s 8 युनिट्स. बघा, हे दुसरं गणित झालं. आता तिसरं गणित, 92 - 53. कोणाकडे जायचं पहिल्यांदा? युनिट्स कडे. युनिट्स मध्ये कोण कोण आहे? 2 - 3. 2 मधून 3 जातात का? आपल्याकडे 2 आहेत आणि 3 घालवायचे. येतील का घालवता? नाही येणार. मग काय करायचं? मग दोघांवर अशी रेघ मारायची. ठीक आहे. आपल्याला एक बॉरो करायचंय. टेन्स कडे एक मागून घ्यायचंय. बॉरो करणं म्हणजे मागून घेणं. अनटाय म्हणजे सोडून टाकणं. ओपनिंग आउट म्हणजे एक त्याची गाठ सोडायची. मग 9 मधल्या 1 इकडे घ्यायचं. 9 मधून 1 आपण इकडे घेतला. मग 9 मधून 1 इकडे आल्यावर इथे किती उरतील? 8. 9 - 1 8. चला मग आता हे 2 जसेच्या तसे वर लिहायचे. बघा, 9 10s 2 युनिट्स इज द सेम ॲज 8 10s 12 युनिट्स. एक माळ सोडून टाकली म्हणून 10s कमी झाले आणि युनिट्स वाढले. 12 - 3. आता 12 मधून आपल्याला 3 मायनस करायचे.
मग 3 च्या पुढे 12 पर्यंत काउंट करा 4 5 6 7 8 9 10 11 12 9 आपलं उत्तर आलं 9 ठीक आहे 9 छान लिहिते हां मी नाइन आणि 8 मायनस 5 हे 8 आहेत त्याच्यामधून 5 घालवायचे किती उरले 3 किंवा सबट्रॅक्ट बाय काउंटिंग फॉरवर्ड 5 च्या पुढे 8 पर्यंत काउंट करायचं 6 7 8 किती आले 3 आपलं उत्तर आलं 39 बघा ही तीनही गणित मी तुम्हाला समजावून सांगितली आता 17 मायनस 9 हे एक गणित मी तुम्हाला समजावून सांगते पुढची गणित मात्र तुम्हाला होमवर्क मध्ये करायची आहेत मी शिकवलेल्या पद्धतीने दोन आडवे पाच उभे ठीक आहे दोन आडवे पाच उभे आणि मग त्याची अरेंजमेंट करायची टेन्स युनिट्स घराला नाव लिहायचंय मी शून्य मार्क दिलेत बरं का ज्यांनी घराला नाव दिलेलं नाहीये कुलूप लावलेलं नाहीये बघा आता 17 वन टेन्स 7 युनिट्स मायनस 9 मग हे 9 एकटेच आहेत म्हणून आपण युनिट्स मध्ये लिहिणार आहोत मग 7 मधून पहिल्यांदा युनिट्स कडे जायचं 7 मधून 9 जातात का नाही जात मग काय करायचं दोघांवर रेघ मारायची आणि इकडं इकडे 110 आहे त्यात तिथे 1 मधलं 1 घेऊन टाकायचं इथे 0 उरतील आणि इथे 7 येतील खालचे वरती उडी मारून मग आता 9 च्या पुढे 17 पर्यंत काउंट करायचं 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आपलं उत्तर आलं 8 तर हे झालं आपलं गणित तयार अशा पद्धतीने व्यवस्थित आखून घर बांधून ही जी गणित आहेत पाच ती गणित तुम्हाला होमवर्क मध्ये करायची आहेत होमवर्क मध्ये ही सगळी गणित अतिशय व्यवस्थित करायची आहेत समजलंय सगळ्यांना तर आजचा होमवर्क आहे पेज नंबर 55 वरची फक्त वरची खालचे वर्ड प्रॉब्लेम करायचे नाहीत समजलं सगळ्यांना आजचा होमवर्क आणि क्लासवर्क काय आहे ही सगळी गणित होमवर्क आणि क्लासवर्क दोन्ही मध्ये करायची ठीक आहे समजलं का तुम्हाला ऍड सबट्रॅक्शन बाय बोरोइंग कसं करायचं आहे ते आता मी तुम्हाला नीट समजावून सांगितलेलं आहे याच्या पुढे मी अजून एकदा तुमची रिव्हिजन घेणार आहे तुम्हाला काही गणितं करायला देणार आहे होमवर्कमध्ये तर आधी ही गणितं करायची आहेत आणि मग पुढच्या आपल्या पिरियडला आपण अजूनही काही गणितं रिव्हिजनसाठी करणार आहोत प्रॅक्टिससाठी ओके चला तर मग बाय बाय लागा बरं अभ्यासाला